नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी या, या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशा सामान्य ज्ञान या टॉपिकवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न त्यांची उत्तरे पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे बघा रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्राचा तिसरा नंबर लागतो ऑप्शन क्रमांक सी याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे गॅलिलिओ यांनी खालीलपैकी कशाची परिभाषा ही सर्वप्रथम मांडली तर याचं अचूक उत्तर आहे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गॅलिलिओ यांनी गतीची परिभाषा ही सर्वप्रथम मांडली पुढचा प्रश्न पाहूयात तमाशा हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आपल्याला आहे मित्रांनो तमाशा हा महाराष्ट्राशी संबंधित हा नृत्य प्रकार आहे पुढचा महत्वाचा प्रश्न पाहूयात सर्वाधिक फनस उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते मित्रांनो पाटकन उत्तर द्यायचं बघा सर्वाधिक फनस उत्पादन हे ऑप्शन क्रमांक बी त्रिपुरा या राज्यात होते लक्षात ठेवा त्रिपुरा या राज्यामध्ये सर्वाधिक फनस याचं उत्पादन हे होतं पुढचा प्रश्न बघा मित्रांनो तीन सेकंद तुम्हाला उत्तर देण्यासाठी मिळणार आहेत खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील दहा देशांकरता विमानामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी आहे बघा फक्त तीन सेकंद आहेत पटकन उत्तर द्या हां तर तुमचं उत्तर अतिशय बरोबर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशामध्ये जगातील दहा देशांकरता विमानामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो खालीलपैकी कोणते वर्ष हे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद आहे पटकन उत्तर द्यायचं खालीलपैकी कोणते वर्ष हे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद आहे तर या सचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक दोन हजार सोळा हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इंटरनेटला मूलभूत अधिकाराचा दर्जा देण्यात आलेला आहे मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचा कोणत्या राज्यामध्ये इंटरनेटला मूलभूत अधिकाराचा दर्जा देण्यात आला आहे तर याचा अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी केरळ या राज्यामध्ये इंटरनेटला मूलभूत अधिकाराचा दर्जा हा देण्यात आलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचा अचूक उत्तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो डॉक्टर आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की बाबू गेनू यांनी परदेशी मालाचा बहिष्कार करण्यासाठी परदेशी मालाच्या ट्रकखाली आपलं आत्मबलिदान हे दिलं होतं तर हे मुंबई या ठिकाणी आत्मबलिदान दिलं होतं लक्षात ठेवा बाबू गेनू यांनी मुंबई या ठिकाणी आपले आत्मबलिदान दिले होते पुढचा प्रश्न पाहूयात भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा हवाई सेवेचे नियोजन खालीलपैकी कोणती संस्था करते तर बघा एअर इंडिया ही भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवेचं हवाई सेवेचं नियोजन हे करते पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोण हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो पटकन उत्तर सांगायचं मित्रांनो कमेंटमध्ये खालीलपैकी कोण संघराज्य व घट घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो तर याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी राज्यपाल हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो पुढील प्रश्न पाहूयात मतदान केल्यानंतर पावती देणारे भारतातील पहिले राज्य कोणते अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो प्रश्न परत एकदा बघा मतदान केल्यानंतर त्याची पावती देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर याचं अचूक उत्तर बघा गोवा हे राज्य मतदान केल्यानंतर पावती देणारं भारतातील पहिलं राज्य आहे पुढील प्रश्न पाहूयात मद्रास येथे लीग लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली मित्रांनो पटकन उत्तर सांगा कमेंटमध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली तर याचं अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे लीग लीगची स्थापना केली पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा भारतीय लोकशाहीचं आर्थिक विकेंद्रीकरण या दोन घटना दुरुस्तींमध्ये झालेल्या आहेत तर या दोन घटनादुरुस्ती कोणत्या आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे बघा मित्रांनो तर याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती या दोन घटनादुरुस्तींमुळे भारतीय लोकशाहीचं आर्थिक विकेंद्रीकरण हे झालेलं आहे तर यामध्ये त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती ग्रामीण राजशी निगडित आहे एकोणीसशे ब्याण्णव साली त्र्याहत्तरवे घटनादुरुस्ती विधेयक मान्य झाले आणि त्यानुसार चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवपासून राजची अंमलबजावणी सुरू झाली त्याचप्रमाणे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती शहरी पंचायत राजशी निगडीत आहे त्यामुळे या दोन घटनादुरुस्ती अतिशय महत्त्वाच्या आहे आणि या दोन घटनादुरुस्तींमुळे भारतीय लोकशाहीचं आर्थिक विकेंद्रीकरण हे झालेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते मित्रांनो पटकन उत्तर द्यायचे बघा राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते तर याचं अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा ही पस्तीस वर्षे एवढी असते ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न पाहूयात आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये रेल्वेच्या खालीलपैकी कशावर अधिक भर देण्यात आला आहे तर याचा अचूक उत्तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक विद्युतीकरणावर आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये रेल्वेच्या विद्युतीकरणावर अधिक भर देण्यात आलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात सध्या राज्यसूचीमध्ये खालीलपैकी किती विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे तर याचं अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी सासष्ट राज्यसूचीमध्ये सध्या सहासष्ट विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचे भाषण खालीलपैकी कोठे केले होते तर याचं अचूक उत्तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शेवटचं भाषण हे सारनाथ या ठिकाणी केले होते लक्षात ठेवा सारनाथ या ठिकाणी आंबेडकरांनी आपलं शेवटचं भाषण हे केलं होतं पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे गौतम बुद्धांचे तीन रत्न कोणते मित्रांनो फक्त तीन सेकंदाचा वेळ आहे तुम्हाला याचं उत्तर देण्यासाठी गौतम बुद्धांचे तीन रत्न कोणते तर याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर अतिशय बरोबर आहे मित्रांनो बुद्ध धम्म आणि संघ हे गौतम बुद्धांचे तीन रत्न आहेत ऑप्शन क्रमांक बी याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न पाहूयात हो भारतामध्ये घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतो तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये घटनात्मक म्हणजेच नामधारी आणि कार्यकारी असे दोन प्रमुख असतात तर यामध्ये घटनात्मक प्रमुख हा राष्ट्रपती असतो आणि कार्यकारी प्रमुख हा पंतप्रधान असतो त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती हा भारताचा घटनात्मक प्रमुख असतो पुढील प्रश्न पाहूयात दाल सरोवर हे कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो याचं अचूक उत्तर बघा दाल सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे पुढील प्रश्न पाहूयात संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर हे किती महिन्यांपेक्षा कमी असावे तर याचं अचूक उत्तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार संसदेच्या दोन अधिवेशनांमधलं अंतर हे सहा महिन्यांपेक्षा कमी असावे पुढील प्रश्न पाहूयात देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती असा प्रश्न बघा तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी संसद ही देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे पुढचा प्रश्न बघूयात जन्मताच बालकांमध्ये दोष निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या झिका विषाणूचा प्रसार खालीलपैकी कोणत्या सजीवांमार्फत होतो तर या झिका विषाणूचा प्रसार हा मित्रांनो डासामार्फत होतो तर ऑप्शन क्रमांक बी याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील एकमेव हिऱ्याची खान पन्ना बघा मित्रांनो भारतामध्ये एकच हिऱ्याची खाण आहे ती पन्ना या ठिकाणी आहे ती कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेशमधील पन्ना या ठिकाणी भारतातील एकमेव हिऱ्याची खाण आहे पुढील प्रश्न आहे भारताच्या घटना समितीचे अधिवेशन हे कधी संपले तर याचं अचूक उत्तर बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारताच्या घटना समितीचं अधिवेशन हे संपलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या जास्ती जास्त मित्रांना शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू